मित्रांनो आज आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट पॉइंट प्रिसिजन अँड ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट. आता याच्यामध्ये आपल्याला या पॉईंटमध्ये नेमकं जी ॲक्युरसी आहे ॲक्युरसी किंवा त्याच्यामध्ये असणारा जो एरर म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. ॲक्युरसी मीन्स काय आपल्याला बघायचं आहे, त्याच्यामध्ये नेमकं ॲक्युरसी मेजरमेंट आपण कशा पद्धतीनं करतो हे आपल्याला बघायचं आहे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं ज्यावेळेस आपण एखादी ऑब्झर्वेशन्स त्या ठिकाणी करतो किंवा एखादा आपण प्रॅक्टिकल ज्यावेळेस आपण कॅरी करत असतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपण आपल्याला दिलेला जो सॅम्पल आहे त्याचा असणार आपल्याला त्याची करेक्ट व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायची असते. मग त्याच्या अगोदर तुम्हाला त्याची असणारी जी ट्रू व्हॅल्यू आहे ती ट्रू व्हॅल्यूसुद्धा त्या ठिकाणी माहीत असते. पण नेमकं ॲक्च्युअल ट्रू व्हॅल्यू म्हणजेच काय असतं त्याला म्हणतो आपण, जे ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे त्यालाच आपण काय म्हणतो ट्रू व्हॅल्यू असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे जे एखादा आपण कोणत्याही मेजरमेंटचं एम काय असतं आपल्याला टू गेट ॲक्च्युअल व्हॅल्यू, त्याची असणारी जी ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे ती ॲक्च्युअल व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची असते. ॲक्च्युअल व्हॅल्यू म्हणजेच काय, त्याची असणारी जी मूळ व्हॅल्यू आहे खरी किंमत त्या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायची असते. मग बाळांनो याच्यामध्ये जी ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट म्हणजे नेमकं काय असतं, तर नियरनेस ऑफ मेजरमेंट, ओके, नियरनेस ऑफ मेजरमेंट व्हॅल्यू टू द ट्रू व्हॅल्यू, म्हणजे त्याची असणारी जी मूळता व्हॅल्यू आहे खरी व्हॅल्यू त्याच्या जवळपास जे आपण मेजरमेंट केलेली आहे किंवा आपण प्रॅक्टिकल करून काढलेली जी व्हॅल्यू आहे ती आणि आपली ट्रू व्हॅल्यू ही कशी असली पाहिजे, जवळपास सारखीच असली पाहिजे, नियरनेस त्याच्यामध्ये साम्यता असली पाहिजे, त्यालाच आपण काय म्हणतो ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट. म्हणजे ॲक्युरेट त्या ठिकाणी ती आपली व्हॅल्यू त्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे म्हणजेच ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट त्या ठिकाणी आपण केलेलं आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणतो, आहे का नाही. आपण एखाद्याला म्हणतो याचं एकदम छान ॲक्युरेट याचं कामकाज असतं, आहे का नाही, ॲक्युरेट त्याचं जे स्किल आहे ते ॲक्युरसी खूप त्याची छान आहे. म्हणजेच काय केलेलं असतं, त्यानं जे व्हॅल्यू काढलेली असते किंवा त्यानं जे प्रॅक्टिकल परफॉर्म करून जी व्हॅल्यू फाइंड आउट केलेली असते ती व्हॅल्यू कशी असते, जी ट्रू व्हॅल्यू आहे त्याच्या जवळपास सारखीच असते, दॅट इज ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट. त्यालाच आपण काय म्हणतो ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट असं आपण त्याला त्या ठिकाणी म्हणतो. मग बाळांनो ॲक्युरसी छान आहे किंवा ॲक्युरसी एकदम ॲक्युरेट आहे असं केव्हा म्हणू शकतो, ज्यावेळेस आपण त्याच्यातला असणारा जो एरर आहे तो एरर कमीत कमी एरर त्या ठिकाणी आपण आणू त्यावेळेस ते जास्त ॲक्युरस आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजेच काय सांगू शकतो, लार्जर द ॲक्युरसी देन स्मॉलर द एरर. ज्यावेळेस ॲक्युरसी जास्त असेल त्यावेळेस एरर हा कमीच असणार आहे, म्हणजे एरर कमी असेल तर ॲक्युरसी नक्कीच जास्त असणार आहे, ओके. मग बाळांनो हे जी ॲक्युरसी आहे ती ॲक्युरसी डिपेंड्स अपॉन लिस्ट काउंट. मग लिस्ट काउंट म्हणजे काय, लिस्ट काउंट तर द स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑफ द मेजरमेंट, ओके, त्याला आपण काय म्हणतो लिस्ट काउंट. आता तुम्हाला ब्युरेट तुम्ही आता माहीत असेल असं आपण कन्सिडर करू कारण तुमचे प्रॅक्टिकल्स काय झालेले नाहीत, ओके. मग ज्यावेळेस तुम्ही लॅबोरेटरीमध्ये जाता आणि तुम्हाला टायट्रेशनचं प्रॅक्टिकल तुम्हाला करायचं असतं त्यावेळेस त्या ठिकाणी बाळांनो तुम्हाला ब्युरेट हा खूप महत्त्वाचा असतो. अशा पद्धतीनं ब्युरेट त्या ठिकाणी असतो, इथं पिंच कॉक असतो, हे का नाही, इथं झिरोचं मार्किंग असतं, 0 to 25 असं त्या ठिकाणी 25 ml त्या ठिकाणी तुम्हाला ब्युरेट दिलेली असते, 25 ml ब्युरेट त्या ठिकाणी तुम्हाला दिलेली असते लॅबमध्ये, ओके. मग याच्यावरून तुम्हाला काय करावं लागतं, प्रॅक्टिकल्स त्या ठिकाणी परफॉर्म करावे लागतात. मग बाळांनो या ब्युरेटचा असणारा जो लिस्ट काउंट आहे तो किती आहे, 0.1 एवढा याचा लिस्ट काउंट आहे, 0.1 एवढा. म्हणजेच आपण याच्यामध्ये कमीत कमी 0.1 एवढं काय करू शकतो, सोल्युशन त्या ठिकाणी मेजर करू शकतो, कमीत कमी लिस्ट काउंट, ओके, दॅट इज लिस्ट काउंट द स्मॉलेस्ट क्वांटिटी, कमीत कमी क्वांटिटी, जेवढ्या कमीत कमी क्वांटिटी त्या ठिकाणी आपण मोजू शकतो त्याला काय म्हणतो आपण, त्याचा लिस्ट काउंट असं आपण म्हणतो. तुम्ही फिजिक्समध्ये होर्नियर कॅलिपर यूज केला असेल, आहे का नाही, त्या होर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट असतो 0.01 एवढा त्याचा काय असतो, होर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट असतो, ओके. मग ज्यावेळेस तुम्ही ब्युरेटनं त्या ठिकाणी टायट्रेशन करत असता त्यावेळेस कमीत कमी 0.1 ml एवढं त्या ठिकाणी त्याचा काय असतो लिस्ट काउंट असतो, 0.1 ml पर्यंत त्या ठिकाणी तुम्ही ते मोजू शकता, ओके. मग बाळांनो ज्यावेळेस आता एरर आपल्याला एरर येतो म्हणतो आपण, आहे का नाही, एरर समजा एखादं तुम्हाला सोल्युशन दिलेलं आहे, ओके, मग सोल्युशन तुम्हाला दिलं त्याचा असणारा जो मेन रिडिंग आहे ते मेन रिडिंग समजा असेल
10.2 असेल. ओके, मग तुम्हाला ज्यावेळेस ते टायट्रेशनला दिलं जातं त्यावेळेस तुम्ही सुरुवातीला ज्यावेळेस टायट्रेशन कराल त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचं रीडिंग तुमचं 10.3 आलं. ओके, लक्षात येते 10.3 आलं. फर्स्ट रीडिंग किती आलं? 10.3 आलं. सेकंड रीडिंग तुमचं 10.3 झालं. थर्ड रीडिंग 10.2 आलं. म्हणजे तिन्ही रीडिंगमध्ये काय दाखवतंय? व्हेरिएशन दाखवतंय का नाही, बदल दाखवतंय. ट्रू व्हॅल्यू किंवा ट्रू रीडिंग काय आपलं 10.2 आहे असं कन्सिडर केलं, मग इथं किती आलंय? 10.3 आलंय. म्हणजे दोन्हीमध्ये एरर किती दाखवतोय? 0.1 एवढा काय दाखवतोय त्या ठिकाणी? एरर त्या ठिकाणी दाखवतोय. मग अशा वेळेस या ठिकाणी हा जो एरर आहे हा एरर लेस कमी करण्यासाठी आपण काय करतो? मग त्याचं CBR कॉन्स्टंट बिरेट रीडिंग काढण्यासाठी काय करतो? मीन काढतो त्याचा. म्हणजे काय करतो? या तिन्हीची बेरीज करतो आणि त्याला 3 डिवाइड करतो आणि ती जी व्हॅल्यू येईल तो काय असतो? आपला कॉन्स्टंट ब्युरेट रीडिंग, CBR असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे एरर काय करतो? आपण त्या ठिकाणी मिनिमाइज करतो. म्हणजे थोडक्यात काय करतो? ॲक्युरसी किंवा ॲक्युरेट मेजरमेंट होण्यासाठी रिपीट आपण काय करतो त्या ठिकाणी? ते जी आपलं प्रोसिजर आहे ते करतो रिपीट. म्हणजे रीडिंग जोपर्यंत ॲक्युरसी येत नाही तोपर्यंत किंवा ॲक्युरसीच्या निअरेस्टपर्यंत येत नाही तोपर्यंत काय करतो? रिपीट आपण ते रीडिंग्स त्या ठिकाणी घेतो आणि त्या घेतलेल्या रिपीट रीडिंगचं काय करतो? आपण लास्टला मीन त्या ठिकाणी काढतो आणि तो असणारा जो एरर आहे तो एरर काय करण्याचा प्रयत्न करतो? एरर मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करतो. ओके, मग त्या ठिकाणी बघा, हा जो एरर आहे हा एरर दोन टाईपचा असतो. एक असतो ॲब्सोल्यूट एरर आणि एक असतो रिलेटिव्ह एरर. दोन टाईपचे एरर्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, ॲब्सोल्यूट एरर एक आणि रिलेटिव्ह एरर एक. मग हा जो ॲब्सोल्यूट एरर आहे, ओके, ॲब्सोल्यूट एरर म्हणजेच काय असतो? जी आपली डिफरन्स असतो दोन्हीमधला, आपण जी ऑब्झर्व केलेली व्हॅल्यू आहे ती आणि ट्रू व्हॅल्यू या दोन्हीमधला जो डिफरन्स आहे तो म्हणजे काय असतो? ॲब्सोल्यूट एरर असतो. लक्षात येते? ॲब्सोल्यूट एरर. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा बाळांनो, जर एखादा ए हा आपण कंपाऊंड घेतला आहे का नाही आणि ए ह्या कंपाऊंडचा ट्रू व्हॅल्यू, त्याची असणारी जी ट्रू व्हॅल्यू आहे ती ट्रू व्हॅल्यू साधारण 2 आहे आणि आपण ऑब्झर्व केलेली व्हॅल्यू 2.1 आहे. लक्षात येते? ट्रू व्हॅल्यू 2, ऑब्झर्व केलेली व्हॅल्यू 2.1. म्हणजे 2.1 - 2 म्हणजे किती येणार आहे? 0.1. 0.1 हा काय असणार आहे? त्याचा ॲब्सोल्यूट एरर असणार आहे. लक्षात येते? म्हणजे दोन्ही व्हॅल्यूमधला असणारा डिफरंट, कुठल्या दोन व्हॅल्यू? एक ऑब्झर्व केलेली व्हॅल्यू आणि दुसरी ट्रू व्हॅल्यू. ओके, या दोन्हीतला फरक म्हणजेच काय असतो? ॲब्सोल्यूट एरर असतो. ॲब्सोल्यूट एरर इज इक्वल टू ऑब्झर्व व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. मग रिलेटिव्ह एरर म्हणजे काय असेल? तर रिलेटिव्ह एरर म्हणजे काय असतो? तर रेशो असतो कोणाकोणाचा? ॲब्सोल्यूट एररचा आणि ट्रू व्हॅल्यूचा. ॲब्सोल्यूट एरर आणि ट्रू व्हॅल्यू याचा असणारा रेशो पर्सेंटमध्ये म्हणजे इंटू 100 त्याला काय म्हणतो आपण? रिलेटिव्ह एरर असं त्या ठिकाणी म्हणतो. रिलेटिव्ह एरर दोन्हीचा असणारा रेशो त्या ठिकाणी आपण काय करतो? फाइंड आउट करतो आणि तो पर्सेंटमध्ये त्या ठिकाणी लिहितो त्याला काय म्हणतो आपण? रिलेटिव्ह एरर असं आपण त्याला म्हणतो. लक्षात येते? ॲब्सोल्यूट एरर अपॉन ट्रू व्हॅल्यू इंटू 100 म्हणजे पर्सेंटमध्ये आपण ते रिप्रेझेंट करतो त्याला म्हणतो रिलेटिव्ह एरर. मग आता ॲब्सोल्यूट त्याच्यानंतर पुढचा भाग येतो बघानो डेव्हिएशन. मग डेव्हिएशन म्हणजेच काय असतं? तर ज्यावेळेस आता आपण रीडिंग घेत असतो त्यावेळेस काय येतं? 10.2, 10.3, 10.4, 10.5. ओके, अशा रीडिंग्स व्हेरिएशन्स दाखवतात. मग हे जे पॉईंटमध्ये जे चेंजेस होतं पॉईंटमध्ये, दॅट इज डेव्हिएशन. प्लस ऑर मायनस, हे जे डेव्हिएशन आहेत ते प्लस किंवा मायनस असू शकतात. 10.2 - 10.3 आलं म्हणजे काय झालं? डेव्हिएशन चेंज झालं प्लसमध्ये. 10.2 - 10.1 झालं तर डेव्हिएशन म्हणजे काय झालं? चेंज -1 म्हणजे ते डेव्हिएशन आहे. म्हणजे जे अनसर्टिनिटी असतं, अनसर्टन व्हॅल्यू आणि सर्टन व्हॅल्यू आहे तुम्हाला माहीत असेल. 10 ही काय झाली? सर्टन व्हॅल्यू म्हणतो आपण त्याला. ओके, म्हणजे ही चेंज होत नाही. आणि अनसर्टन व्हॅल्यू 0.2, ओके, म्हणजे अनसर्टनिटी असते त्याच्यामध्ये. दॅट इज ते डेव्हिएशन त्या ठिकाणी ते दाखवतं. मग आता याच्यामध्ये जे ॲब्सोल्यूट डेव्हिएशन आहे, ॲब्सोल्यूट डेव्हिएशन आपण कसं फाइंड आउट करतो? जे आपली ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आहे आणि
जो मीन आपण काढलेला आहे टोटल रीडिंगचा ॲक्युरेसी आपण येण्यासाठी जो मीन काढतो या दोन्हीमधला असणारा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स म्हणजेच काय असतो ॲब्सोल्यूट डेविएशन असतं. लक्षात येते का बघा ॲब्सोल्यूट डेविएशन म्हणजे ऑब्झर्व्ड व्हॅल्यू ओके जी आपण ऑब्झर्व करून प्रॅक्टिकल करून जी ऑब्झर्व करून काढलेली व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू ओके आणि टोटल त्याचा असणारा मीन याचा असणारा डिफरन्स म्हणजे काय असतो ॲब्सोल्यूट डेविएशन असतं. मग रिलेटिव्ह डेविएशन कशाला म्हणायचं जो आपण मेन ॲब्सोल्यूट डेविएशन्स आपण काढलेलं आहे मेन मीन म्हणजे हे जे ॲब्सोल्यूट डेविएशन आहे हे वारंवार याच्या दोन तीन रीडिंग घ्यायच्या त्याचा असणारा जो मीन आहे तो आणि जो आपली मीन व्हॅल्यू तो मीन याचा असणारा जो रेशो आहे तो म्हणजे काय असतो रिलेटिव्ह डेविएशन त्या ठिकाणी असतं. लक्षात येते मीन ॲब्सोल्यूट डेविएशन आणि टोटल व्हॅल्यूचा असणारा मीन याचा असणारं रेशो म्हणजे तो कशामध्ये आपण पर्सेंटमध्ये दाखवतो त्याला काय म्हणायचं रिलेटिव्ह डेविएशन. आता हे एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला छानपैकी लक्षात येईल ओके याच्यावरचं असणारे एक्झाम्पल्स आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. आता या ठिकाणी ॲब्सोल्यूट एरर रिलेटिव्ह एरर त्याच्यानंतर ॲब्सोल्यूट डेविएशन आणि रिलेटिव्ह डेविएशन म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात आलं असेल असं या ठिकाणी आपण कन्सिडर करू. आता नेक्स्ट आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे बाबांनो एक एक्झाम्पल याच्यामध्ये आपण बघूया आणि नंतर याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे सिग्निफिकंट फिगर आणि त्याचे जे रूल्स आहेत ते आपण याच्यानंतर बघणार आहोत. याचा स्क्रीनशॉट घ्या आपण त्याच्यावरचं असणारं एक्झाम्पल बघूया. तर बघा आता इथं एक्झाम्पल आपण बघूया काय दिलेलं एक्झाम्पल इन लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट 10 ग्रॅम पोटॅशियम क्लोरेट सॅम्पल ऑन डिकम्पोजिशन गिव्ज फॉलोइंग डाटा म्हणजे काय केलेलं आहे तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये एक्सपेरिमेंट दिलेलं आहे काय केलं आहे पोटॅशियम क्लोरेट हे सॅम्पल तुम्हाला दिले आणि त्या सॅम्पलचं काय केलं आहे डिकम्पोजिशन केलेलं आहे 10 ग्रॅम एवढा काय दिलेलं आहे पोटॅशियम क्लोरेट त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याचं डिकम्पोजिशन केल्यानंतर खालील डाटा आपल्याला त्या ठिकाणी दिला आहे. काय म्हणते द सॅम्पल कंटेन्स 3.8 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन अँड ॲक्च्युअल मास ऑफ ऑक्सिजन इन द क्वांटिटी ऑफ पोटॅशियम क्लोरेट इज 3.92 ग्रॅम कॅल्क्युलेट ॲब्सोल्यूट एरर अँड रिलेटिव्ह एरर. काय केलेलं आहे 10 ग्रॅम पोटॅशियम क्लोरेट दिले त्याचं डिकम्पोजिशन केलेलं आहे आणि डिकम्पोजिशन करून हा डाटा दिला आहे. काय सांग दिला डाटा तर जे दिलेलं सॅम्पल आहे त्याच्यामध्ये 3.8 ग्रॅम एवढा काय ऑक्सिजन त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे पण त्याच्यामध्ये ॲक्च्युअल मास ऑफ ऑक्सिजन जे आहे ती क्वांटिटी त्या पोटॅशियम क्लोरेटमध्ये ती किती आहे म्हणते 3.92 ग्रॅम एवढी आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी जी ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आहे किंवा ऑब्झर्व्ड क्वांटिटी आहे ती किती आलेली आहे ऑब्झर्व्ड व्हॅल्यू ऑफ ऑक्सिजन किती आहे 3.8 ग्रॅम आहे आणि जी ऑक्सिजनची जी ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे म्हणजे जी ट्रू व्हॅल्यू आहे ती किती आहे ट्रू व्हॅल्यू ऑफ ऑक्सिजन 3.92 ग्रॅम एवढे ओके ऑब्झर्व्ड किती आहे 3.8 आलेली आहे ट्रू किती आहे 3.92 एवढी आहे. मग बाळांनो आता काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी ॲब्सोल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एरर काढायचं आहे. मग ॲब्सोल्यूट एरर काढण्यासाठी आपण काय करतो ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय असतं रे नेमकं ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय असतो ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू ओके म्हणजे दोन्हीतला असणारा डिफरन्स म्हणजेच काय असतो ॲब्सोल्यूट एरर असतो ओके. मग किती आहे ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू ऑब्झर्व्ड व्हॅल्यू किती आहे त्या ठिकाणी 3.8 आहे ट्रू व्हॅल्यू किती आहे 3.92
टू आहे. आता याचा जर तुम्ही वजाबाकी जर केली तर ती कशी येणार आहे, मायनस मध्ये येणार आहे, मायनस पॉइंट 12 ग्रॅम, पॉइंट 12 ग्रॅम एवढी येणार आहे. ओके, म्हणजेच ॲब्सोल्यूट एरर किती आला, पॉइंट 12 ग्रॅम एवढा काय आला, ॲब्सोल्यूट एरर आला. ओके, मग आता रिलेटिव्ह एरर कसा काढतो आपण, रिलेटिव्ह एरर म्हणजे काय असतं, तर रेशो असतो, कोणाकोणाचा रेशो असतो, ॲब्सोल्यूट एरर आणि जी ट्रू व्हॅल्यू आहे यांचा असणारा रेशो इन परसेंट, दॅट इज रिलेटिव्ह एरर. मग रिलेटिव्ह एरर काढायचं आहे आपल्याला, इथंच लिहू रिलेटिव्ह एरर काय असतो, रेशो ॲब्सोल्यूट एरर अपॉन ट्रू व्हॅल्यू इनटू 100, म्हणजे पर्सेंटमध्ये काय करावं लागतं आपल्याला त्या ठिकाणी ते लिहावं लागतं. मग बघा ॲब्सोल्यूट एरर किती आलाय, पॉइंट 12 अपॉन ट्रू व्हॅल्यू किती आहे, 3.92 इनटू 100%. आणि हे जर कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर आपलं ॲन्सर येईल -3.06. ओके, कशामध्ये, पर्सेंटमध्ये आपण काय केलेलं त्या ठिकाणी ते काढलेलं आहे, लक्षात येते. अशा पद्धतीनं आपण काय करतो, ॲब्सोल्यूट एरर आणि जो रिलेटिव्ह एरर आहे तो रिलेटिव्ह एरर त्या ठिकाणी फाइंड आउट आपण करू शकतो. लक्षात आलं, इथं ॲक्च्युअल मास म्हणते, ॲक्च्युअल मास म्हणजे त्याचं असणारं जे ट्रू व्हॅल्यू, ॲक्च्युअल मास त्या ठिकाणी ऑक्सिजनचं किती आहे सांगितले, 3.92, पण ऑब्झर्व आपण काढले किती, 3.8, म्हणजे एरर कितीचा आला या ठिकाणी, -0.12 ग्रॅमचा काय आला, ॲब्सोल्यूट एरर आला. मग त्याच्यावरून आपण काय केलं, रिलेटिव्ह एरर त्या ठिकाणी काय केलेला आहे, फाइंड आउट केलेला आहे. आता असंच डेव्हिएशनचं आपण एक्झाम्पल बघूया, स्क्रीनशॉट घ्या, नेक्स्ट आपण एक्झाम्पल मग बघू. तर नेक्स्ट आहे बघून आपण आता डेव्हिएशनच्या बद्दल जो प्रॉब्लेम आहे तो आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता याच्यामध्ये काय दिलेला आहे प्रॉब्लेम आपल्याला, तर दी थ्री आयडेंटिकल सॅम्पल ऑफ पोटॅशियम क्लोरेट आर डिकम्पोज्ड, दी मास ऑफ ऑक्सिजन इज डिटरमाइंड टू, मासेस दिलेत 3.87, 3.95, 3.89 ग्रॅम, असे तीन सेट दिलेले आहेत. आणि त्याच्यातनं काय करायला सांगितले, कॅल्क्युलेट ॲब्सोल्यूट डेव्हिएशन अँड रिलेटिव्ह डेव्हिएशन. ॲब्सोल्यूट डेव्हिएशन आणि रिलेटिव्ह डेव्हिएशन आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामधून फाइंड आउट करायचं आहे. मग अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आला की पहिल्यांदा काय करायचं, तो जो सेट दिलेला आहे तीन रीडिंगचा, त्याचा आपल्याला काय करावं लागणार आहे, सुरुवातीला मीन काढून घ्यावा लागणार आहे. मीन काढायचं म्हणजेच आपण काय करतो, ते तिन्ही रीडिंग घ्यायचे आणि त्याला तीननं काय करायचं, भागायचं. मग सुरुवातीला काय करू आपण, त्याचा असणारा मीन काढू. ओके, तिन्ही रीडिंग घ्यायच्या काय, 3.87 प्लस 3.95 प्लस 3.89 अपॉन 3, त्याला काय करायचं, तीननं बागायचं. मग ह्याचा हा जो जर आपण याची बेरीज केली आणि त्याला जर तीननं जर भागलं तर ते साधारण किती येते, एवढी त्याची काय येणार आहे, बेरीज साधारण त्या ठिकाणी येईल. ओके, 21. ओके, मग याची जर तुम्ही याचा भागाकार जर केला, म्हणजेच याचा काय केला, थोडक्यात तुम्ही जर मीन जर काढला तर तो किती येईल, 3.339 राहिले 2. ओके, 9 × 27 म्हणजे 3.90 हा एवढा काय येईल त्याचा असणारा मीन त्या ठिकाणी येईल. मग आता काय करायचं आपल्याला, या ठिकाणी असणारा ॲब्सोल्यूट डेव्हिएशन काढायचं, ॲब्सोल्यूट मीन डेव्हिएशन आपल्याला त्या ठिकाणी काढायचा आहे. मग मेन ॲब्सोल्यूट डेव्हिएशन काढण्यासाठी काय केलं आपण, सुरुवातीला तिन्हीची वेट घेतले आणि त्याचा असणारा जो डेव्हिएशन आहे, चेंज इन डेव्हिएशन, ते जर आपण जर फाइंड आउट केलं तर ते किती येते बघूया. ॲव्हरेज डेव्हिएशन पहिल्यांदा आपण काढूया, ॲव्हरेज डेव्हिएशन. आता त्याच्यासाठी आपण सॅम्पल, त्याच्यानंतर त्याचे असणारे रीडिंग्स आणि त्याचा असणारा डेव्हिएशन्स, असे तीन केले, समजा 1, 2,
तीन सैम्पल आहेत असं कंसीडर केलं ओके हे काय आहेत सैम्पल सैम्पल इथं आपण लेणार आहे ऑक्सिजनचा असणार वेट ओके म्हणजे ऑक्सिजनचा असणार जे वेट आहे किंवा जे मास आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे ते लेज आहे ऑक्सिजनचा असणार मास किंवा मास ऑफ ऑक्सिजन म्हटलं तरी सुद्धा चालेल मास ऑफ ऑक्सिजन आणि तिसऱ्या कॉलम मध्ये आपण घेणार आहोत त्याचा असणार चेंज इन डेविएशन त्याचं जे डेविएशन चेंज झालेलं आहे डेविएशन त्या ठिकाणी आपण घेणार आहोत ते किती आहे पहिलं 3.87 3.95 आणि 3.89 मग डेविएशन डेविएशन म्हणजे हे जे चेंज झालेले डेविएशन्स आहेत ते किती चेंज झाले टोटल मीन जर आपण बघितला तर तो किती आहे 3.99 ओके मग पहिलं जर सॅम्पल पाहिलं तर त्याचं किती आहे 3.87 टोटल याचं किती आहे 3.90 म्हणते म्हणजे चेंज कितीनं झाले 87 to 19 म्हणजे 0.03 लक्षात येते 0.03 ग्रॅमनं काय झालेलं आहे ते डेविएशन चेंज झालं 87 to 97 इथं किती म्हणते 95 म्हणते ओके 95 मीन किती आला आहे 90 म्हणजे डेविएशन प्लस 5 म्हणजे 0.05 ग्रॅमनं इथं किती आहे 89 ते किती म्हणते 90 म्हणजे कितीनं चेंज झाला आहे 0.1 ग्रॅमनं त्या ठिकाणी काय झालेलं आहे डेविएशन चेंज झालेलं आहे लक्षात येते 1.01 ग्रॅमनं ओके मग ह्या टोटल याचा जर तुम्ही जर मीन काढला टोटल याचा 5 × 3 = 8 आणि 1 = 9 ओके 3 × 3 = 9 म्हणजे किती 0.03 ग्रॅम एवढं काय होतंय जो आपला ॲप्सोल्यूट डेविएशन आहे मीन ॲप्सोल्यूट डेविएशन हे किती आलं मीन ॲप्सोल्यूट डेविएशन किती आहे 0.3 म्हणजे ते काय कसं करतो आपण कॅल्क्युलेट करताना ॲप्सोल्यूट डेविएशन इज इक्वल टू ज्यावेळेस आपण ॲप्सोल्यूट डेविएशन फाइंड आउट करतो त्यावेळेस ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस काय करतो मीन करतो ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस त्याचा असणारा टोटल मीन हा जो आपला ऑब्झर्व्ड मीन ऑब्झर्व्ड डेविएशन आलेला आहे सॉरी ॲप्सोल्यूट मीन ॲप्सोल्यूट डेविएशन ते किती आलेलं आहे प्लस ऑर मायनस 0.03 एवढं आलेलं आहे मग आता याच्यावरून जर आपल्याला काय फाइंड आउट करायचं त्याचं असणार रिलेटिव डेविएशन रिलेटिव डेविएशन फाइंड आउट करताना आपण काय करतो त्याचं असणार जे ॲप्सोल्यूट डेविएशन आहे आणि त्याचा असणार मीन याचा असणारा जो रेशो आहे तो कसा करतो पर्सेंटमध्ये आपण दाखवतो म्हणजेच जो आपला ॲप्सोल्यूट डेविएशन आहे ॲप्सोल्यूट डेविएशन अपॉन मीन इंटू काय करतो 100 कशामध्ये पर्सेंटमध्ये मग ॲप्सोल्यूट डेविएशन किती आलेलं आहे तर ते आलेलं आहे 0.03 प्लस ऑर मायनस मीन किती आलेला आहे आपला टोटल 3.19 इंटू काय करायचं 100 ओके म्हणजे काय केलं दोन्हीचा असणारा रेशो त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि हा जर आपण याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते किती येतं 0.08% एवढा काय येतो आपला रिलेटिव डेविएशन त्या ठिकाणी फाइंड आउट आपण केलेलं आहे अशा पद्धतीनं ॲप्सोल्यूट डेविएशन आणि रिलेटिव डेविएशन्स आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करतो किंवा काढू शकतो ओके थेरॉटिकल सांगितल्यावर लगेच लक्षात येत नाही पण ज्यावेळेस आपण ॲक्च्युली ते एक्झाम्पल्स त्या ठिकाणी घेऊ त्यावेळेस तुम्हाला छानपैकी लक्षात आलं असेल ओके एक एकच एक्झाम्पल्स आपण घेणार आहे या ठिकाणी जर आणखी तुम्हाला एक्झाम्पल्स असतील तर तुम्ही ते मला विचारू शकता आपण ते सोडवून देऊ ओके तर आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहे सिग्निफिकंट फिगर त्याचे रूल्स जे काय आहेत त्याच्यानंतर राऊंडिंग ऑफ हा जो भाग आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया इथपर्यंत जर काय अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकताय तर आत्तापर्यंत जेवढं झालेलं आहे त्याचं छानपैकी काय करा नोट्स आता हे एक्झाम्पलसुद्धा काय करा स्क्रीनशॉट काढा आणि नोट डाऊन करून घ्या ओके जर काय अडचण असेल तर त्या ठिकाणी ते लगेच विचारायची ओके
तर नेक्स्ट लेक्चरला आता आपण याच्या पुढचा भाग बघूया. सिग्निफिकंट फिगर असतील, त्याचे रूल्स असतील, राउंडिंग ऑफ असेल, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये त्या ठिकाणी बघू.